थैंक यू। ये मेरे 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 सुन मीटिंग ची रिकॉर्डिंग सुरू झाली आहे सर। मेरे बैग बैग या 5 जून या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आणि संपूर्ण जगभर या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन जी चर्चा सत्रे परिसंवाद आयोजित केले जात आहे त्याच्यावरच विचार विनिमय करण्यासाठी विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी या मीटिंगचं या कार्यशाळेचं या परिसंवादाचं म्हणूया आपण आयोजन केलेलं आहे, व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर अश्विन चंदेल सर उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतो। या व्याख्यानाच्या अनुषंगाने हा दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने आम्ही या एकूणच कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील काही वेगवेगळ्या कक्षाच्या मदतीने एकत्र येऊन साजरा करतो आहोत आयोजित केलेला आहे। यामध्ये प्राणीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, त्यानंतर पर्यावरण अध्ययन समूह आणि प्रकृती नेचर फाउंडेशन या सर्व सहभागींच्या आयोजनातून हा कार्यक्रम सादर होते आहे आणि यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय श्री मिलिंद उमरे सर, मानद वन्यजीव रक्षक गडचिरोली यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। या कार्यक्रमाला प्राधान्य उपस्थित झालेले या आपल्या महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक डॉक्टर, विविध विषयांचे विद्यार्थी, महाविद्यालयातीलच नव्हे तर विद्यापीठातील आणि महाराष्ट्रातील अनेक या विषयावर विचार करणारे विचारवंत लोक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करतो, शब्दसुमनानं स्वागत करतो आणि या दिवसाच्या निमित्तानं, या व्याख्यानाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं विधिवत आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि डॉक्टर कालिवत्स प्राणीशास्त्र विभागाचे एक यांना मी सविनय विनंती करतो की ते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आज मार्गदर्शन करणारे जे डॉक्टर मिलिंद उमरे सर आहेत यांचा थोडं त्यात आपल्याला त्यांचा खूप मोठा परिचय असं मी ऐकलेला आहे पण सगळ्यांना त्याची जाणीव व्हावी म्हणून मी त्यांना विनंती करतो डॉक्टर पालिवाल सरांना की ते उमरे सरांचा आपल्याला परिचय करून देतील। पालिवाल सर, डॉक्टर पालिवाल धन्यवाद डॉक्टर दर्वे सर। या ठिकाणी या चर्चा सत्राला सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य सर तसेच आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत मिलिंद उमरे सर, त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयातील आणि बाहेरील जे जेवढे काही या कार्यशाळेला जॉईन झालेले सर्व मंडळी सर्वांचं मी माझ्यातर्फे एकदा परत स्वागत करतो आणि मला जी जिम्मेदारी दिली आहे श्री मिलिंद उमरे हे माझे मित्र आहेत आणि मी स्वतःला खूप जास्त भाग्यशाली समजतो की मला त्यांचा परिचय करण्याची एक संधी होत आहे, संधी मिळालेली आहे। तर मिलिंद सरांबद्दल त्यांचा परिचय जसं डॉक्टर दर्वे सरांनी सांगितलं की उमरे सरांचा परिचय हा एकदम मला वाटते या कार्यशाळेमध्ये म्हणजे त्याला म्हणतो आपण एका
ऑनलाईन वर्कशॉप मध्ये किंवा ऑनलाईन कार्यशाळेमध्ये करणं माझ्याकडनं, माझी मराठी पहिले थोडीशी माफी मागतो एकदम चांगली नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करतो आहे. तर मिलिंद सरांबद्दल सांगायचं झाल्यास, मिलिंद सर हे यांचं शिक्षण एम ए बी एम सी बी एड पर्यंत झालेलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं झाल्यास, सर इलेक्ट्रॉनिक माध्यम वृत्तवाहिन्या आकाशवाणी केंद्रात व अनेक प्रादेशिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी काम पार पाडलेलं आहे. त्याचप्रकारे निसर्ग संरक्षण क्षेत्रात सरांचा मागील 21 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. विविध वृत्तपत्रे मासिके विशेषांकात शेकडो लेख त्यांनी प्रकाशित केलेले आहेत, कविता प्रकाशित केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकात अनेक लेख प्रकाशित केलेले आहेत. शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयात कार्यशाळा प्रशिक्षण वर्गात निसर्ग संरक्षण योग आयुर्वेद व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवर व्याख्याने त्यांनी सादर केलेली आहेत. वन विभागाच्या गोंडवाना हर्ब्स या वनौषधी प्रकल्पात जनसंपर्क अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्य करून विविध आयुर्वेदिक वनस्पती व पारंपरिक पद्धतीने उपचार करणाऱ्या वैद्यांचा अभ्यास करून त्यांच्यावर त्यांनी एक सुंदर पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मला जॉईन करण्याची पण सर्वांना मला तर त्याचबरोबर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे प्राप्त फेलोशिपच्या माध्यमातून गोंड माडिया आदिवासींची लोकगीते व आदिवासी संस्कृतीचा अभ्यास प्रकाशित साहित्य आहे. सरांचं चंदन चुरा या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचं प्रकाशन, त्यांच्या कविता विश्व वैदूंचे हे त्यांनी लिहिलेले पुस्तक, गडचिरोली वन विभागाद्वारे प्रकाशित इलेक्टिव इनर्जी व सकाळ प्रकाशनाद्वारे प्रकाशित सुपर मॉम या पुस्तकांचे ते सहलेखक सुद्धा आहेत. त्याचबरोबर ते सध्या जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ गडचिरोली येथे कार्यरत आहेत. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ते वन विभाग गडचिरोली इथं पण ते कार्य करतात. गिधाड संरक्षणामध्ये तरी मिलिंद उमरे सरांची गडचिरोली जिल्ह्यात एक महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. माझ्यासोबत पण आमच्या ग्रुप सोबत पण मिलिंद उमरे सरांनी काही कामं केलेली आहेत. त्यांच्यात हॉर्सशू या वटवागडाचं प्रतापगडच्या गुफेतलं जे शोध आहे त्या शोध मोहिमेत ते त्या आमच्या टीमचे ते एक महत्वाचे सदस्य होते. त्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन पिट्टा ज्याला आपण नवरंग पिट्टा असा एक पक्ष्याचं नाव आहे, खूप सुंदर रंग असतात त्या पक्ष्याचे. आणि हा जो पक्षी आहे त्यांच्या ब्रीडिंग बिहेवियरवर ज्याला आपण त्यांच्या नेस्टिंग बिहेवियरवर त्यांचा खूप मोठा संशोधन आहे. त्याचबरोबर सरांसारखं खूप सारं बोलायसारखं आहे पण थोडीशी वेळेची इथं बंधनं आहेत. त्यांच्या आज जे ज्या विषयावर ते बोलणार आहेत त्या विषयावरून त्यांच्या कार्याची त्यांच्या शैलीची आपल्याला प्रचिती होईलच. तर त्यांना जो विषय ते आज आपल्यासमोर मांडणार आहेत तो आहे पर्यावरण रक्षणात तरुणाईची भूमिका. तर मिलिंद सरांनी काल कार्यक्रमाचं डिसाईड झालं आणि मी त्यांना फोन लावला. आणि मागच्या वर्षी पण मी मिलिंद सरांशी संपर्कात होतो की सर तुमचा एक कार्यक्रम मी कॉलेजमध्ये मुलांच्या विद्यार्थ्यांच्या समोर घ्यायची माझी इच्छा होती पण कोरोनामुळे ते करू शकलो नाही. तर एका फोनवर त्यांनी मला होकार दिला आणि ते आपल्या समोर आहेत. तर सरांचं परत एकदा मी महाविद्यालयातर्फे प्राणीशास्त्र विभागातर्फे आणि माझ्या दर्वे सरांकडे दर्वे सर थँक्यू सर. आपण सगळ्यांनी हे ऐकलं आहे की आपण अतिशय भाग्यशाली आहोत की आजचे जे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा त्यांच्या विचाराची त्यांच्या
मला विनंती आहे की बाकीच्यांनी आपले माइक म्यूट करावे, कारण की बॅकग्राऊंड साऊंड मुळे आपण दर्वे सरांना ऐकू शकत नाही आहे. तर कृपा करून म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचं माइक अनम्यूट करू शकता. कृपा करून ही विनंती आहे. दर्वे सर कंटिन्यू करू. तर आपल्याला या 5 जूनच्या दिवसाच्या इतिहासाबद्दल थोडस सांगतो आणि मग आपण उमरे सरांना ऐकणार आहोत की इतिहास असा आहे पर्यावरणाच्या बदलचा की औद्योगिकरणाच्या वाढत्या प्रभावामुळं फार मोठ्या प्रमाणात माणसानं हस्तक्षेप केला पर्यावरणामध्ये आणि 1972 हे वर्ष असं उजाडलं की स्वीडन मध्ये बरेच माइक डिस्टर्ब होत आहे. नाही उमरे सरांचा माइक ऑन. ओके ओके नाव आता इट इज क्लिअर. ओके. तर 1972 हे वर्ष असं ठरलेलं आहे की ज्या वर्षी 119 देश स्वीडन मध्ये एकत्र येतात आणि त्या एकत्र येण्याच्या साठी महत्वाचं ठरलंय की आपलं पर्यावरण धोक्यात येते आहे. ही जेव्हा चहूल लागली तेव्हा भारताच्या त्यावेळीच्या तत्कालीन प्रधानमंत्री ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांनी या परिषदेमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा 5 जून ते 16 जून असं 11 दिवस पर्यंत त्या संमेलनाचं आयोजन केलं गेलं होतं की पर्यावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हस्तक्षेप होतो आहे. तर या दिवसाला तेव्हापासून वेगवेगळ्या थीम्सने आपण साजरे करतो आहोत. तर आज अशा टॉपिकवर आपण एकत्र एक चर्चा आपल्याला एक मार्गदर्शन मिळणार आहे सन्माननीय मिलिंद सरांकडून की म्हाताऱ्या खोताऱ्याकडून तर काही अपेक्षा नाहीये पण जे तरुण जो वर्ग आहे जो आपल्या युवावस्थेला एक झोकून देऊ शकतो एका वेगळ्या विषयाने एका वेगळ्या अंगानं त्याला सामोरे जाऊ शकतो आणि पुढच्या पिढ्यांचं साठी या पर्यावरणाचं जल जंगल जमिनीचं संवर्धन झालं पाहिजे तर हे करण्याची खरी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती तरुणांची आहे आणि त्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची आपण सहभागी करून घेतलेला आहे. तर त्याचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी त्या विचारांची त्या विचार आणि आचारांमध्ये बदलण्यासाठी त्या विचारांना आचारामध्ये आणण्यासाठी मी सन्माननीय आजचे मार्गदर्शक मिलिंद सर यांना अशी नम्र विनंती करतो की ते आपल्या मार्गदर्शनाला आमच्या विनंतीला मान देऊन आपलं मार्गदर्शन सुरू करतील. मिलिंद सर नमस्कार सर्वांना. जागतिक पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझा आवाज पोहोचतोय सगळ्यांना? आवाज येतोय ना? आवाज येतोय सर. हा आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम वाटतोय मला पण ठीक आहे. मी सर्वप्रथम म्हणजे नंतर बोलण्याच्या ओघात मी खूपदा विसरून जातो म्हणून सर्वप्रथम शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाचे आभार मानतो त्यांनी मला बोलायची संधी दिली. माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर गोपाल कालिवाल यांचे आभार मानतो आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य अश्विन चंदेल सर यांचे आभार मानतो आणि दर्वे सरांचे आधीच आभार मानून घेतो. नंतर चंदेल सरांना थोडासा एक मेसेज द्यायचा होता. चंदेल सरांची आणि माझी अजून भेट नाही आहे, ही खरं तर व्हर्च्युअल भेट आहे पण आज या निमित्तानं कळलं की त्यांची भाची जी आहे सध्या G24 तास ही निवेदिका आहे सुवर्णा रानोरकर ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही चंद्रपूरला एकाच वृत्तवाहिनीत काम केलं होतं पूर्वी. मी जेव्हा संपादक होतो ती माझ्याच म्हणजे त्या वृत्तवाहिनीत निवेदिका होती त्यामुळे तिला पण मी पाठवलं होतं काम कदाचित ती जॉईन पण होईल. तिने मला सांगितलं होतं की त्यांना माझा नमस्कार सांगा तर सुवर्णा रानोरकर कडून तुम्हाला चंदेल सरांना नमस्कार पण तो निरोप द्यायचा होता तो पण देतो. आणि विषयाला सुरुवात करूया. दर्वे सरांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. खरं तर जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो त्यात एक खूप चांगली गोष्ट मला अशी वाटते की आपण निदान जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं किंवा एकूणच जेव्हा आपण पर्यावरण दिन साजरा करतो तेव्हा आपण निसर्ग संरक्षण आणि पर्यावरण या दोन भिन्न बाबी आहेत. सरांचा नेटवर्क डिस्कनेक्ट झालाय सर.
सरांचं नेटवर्क डिस्कनेक्ट झालं. लिफ्टच लिफ्ट झाले होते ना, असे काय काही टेक्निकल प्रॉब्लेम आला का माहित नाही सरांना. होतील ना, जॉईन होतील. होतील, जॉईन होतील. आपल्या मीटिंगची रेकॉर्डिंग सुरू आहे दर्वे सर. ओके सर, अशी जी गॅप पडलेली आहे ती आपल्याला डिलीट करून घेता येईल ना, एडिट करून. सरांशी फोनवर बोलता का सर? हो, लावतो आहे फोन. आपले सगळे सूत्र कापकरी सरांकडे आहे का? टेक्निकल नाही. हो, टेक्निकल सूत्र कोणी त्यांच्या हातात आहे? पहिले सरांकडे आहे का? नाही नाही, कापकरी सरांकडे आहे. अच्छा अच्छा, दर्वे सर तोपर्यंत उमरे सर जॉईन होतील तोपर्यंत तुम्ही सुरू करा. परत परत जॉईन होत आहेत मिलिंद सर, त्यांना म्हटलं तुम्ही परत डिस्कनेक्ट व्हा. आणि त्यांना ते त्यांना खरंच दिसत आहे तिकडे, पण आपलं इथं नाही दिसत आहे सर, नेटवर्क इश्यू आहे. परत जॉईन होतो म्हणाले. कृपया जे या ठिकाणी सन्माननीय लोक ऐकत आहेत कार्यक्रमाला, बाकी त्यांनी कृपया पीयूषी पीयूषा शहारे कोण आहे कृपया तुम्ही. हॅलो. हा सर, ऐकू येत आहे उमरे सर? ऐकू येत आहे? ओके ओके, पीयूषा कृपया तुम्ही बंद करा माईक. पीयूषा ओके ओके, थँक्यू. सॉरी, जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे. ही एक आपण झलक म्हणून करू, कधीतरी तुमच्या कॉलेजला नक्कीच व्याख्यान द्यायला येईल मी, म्हणजे प्रत्यक्ष आपण भेटू बोलू. मला वाटतं मला पुन्हा सुरुवात करावी लागेल कदाचित. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आभार मानतो आपला शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाने मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. माझे परममित्र प्राध्यापक डॉक्टर गोपाल पालिवाल सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य अश्विन चंदेल सर आणि मोतीलाल दर्वे सर यांचे आधीच आभार मानून घेतो. आणि मी कुठे जर डिस्कनेक्ट झालो तर मला थोडंसं कळवाल, किंवा बोलण्याच्या ओघात, कारण किती वेळ बोलायचं मला पण माहिती नाही, जिथं तुम्हाला वाटतं की आता थांबायचं कन्क्लूड करायला हवं तिथं थोडंसं मला सांगून द्याल. कारण मी एकदा बोलायला सुरुवात केली की जरा ते कीर्तनकारासारखं होतं, मग मी बोलतच राहतो तो पण. त्यामुळे तर आज विषय पण अतिशय सुंदर आहे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जो विषय घेतलेला आहे, पर्यावरण रक्षणात तरुणाईची भूमिका. मला ओळी आठवतात आदरणीय सुरेश भट सरांच्या एक गझलेचा शेर आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. जरी अद्याप वर्तमानाला आमची भाषा कळत नसली तरी विदा घेऊन येणाऱ्या नव्या क्रांतीच्या, नव्या विचारांच्या, पर्यावरणपूरक विचारांच्या, हिरव्या क्रांतीच्या विदा घेऊन येणारी ही जी तरुण पिढी आहे, या पिढीची बोलण्याची ही जी संधी मिळाली आहे त्याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. खर तर जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो, म्हणजे हे एका अर्थानं आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे की निसर्ग आणि पर्यावरण या गोष्टी, या दोन्ही घटकांमध्ये थोडासा फरक आहे. आपल्याला खूपदा अशी क्षण वगैरे असं आपण मानून बसतो, तर त्याला थोडं बारकाईनं आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपण निसर्ग रक्षण वगैरे ज्या घोषणा देतो त्या खरं तर फसव्या घोषणा असतात.
म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की निसर्ग रक्षण वगैरे करण्या इतकी क्षमता काही आपल्या मानव जातीमध्ये नाही, कारण आपण निसर्गाची निर्मिती आहोत, निसर्गाने आपल्याला निर्माण केलेलं आहे, आपण निसर्गाला निर्माण केलेलं नाही, त्यामुळे निसर्ग रक्षण करण्या इतकं काही आपण खूप इंटेलेक्च्युअल झालो किंवा सक्षम झालो असं नाही म्हणताय, पण आपण काय करत आहोत सध्या की पर्यावरण रक्षण करतो. बरं, पर्यावरण रक्षणातही काय होतं, एकूण तरुणाईने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, कारण त्यांना या फील्डमध्ये पुढे बरीच वाटचाल करायची आहे, त्यामुळे ही भूमिका खूपदा पर्यावरण रक्षणाची आपण एका दात्याच्या स्वरूपात बघतो. म्हणजे आपण काहीतरी थोर कार्य करतोय, पशु पक्ष्यांबद्दल आपण खूप असं तनवाळू किंवा दयाबुद्धीने हे काम करतोय, आपण निसर्गावर किंवा पर्यावरणावर उपचार करतोय, पर्यावरण वाचतो, असं एकूण बऱ्याच जणांचा ग्रह असतो, पण खरं तर पर्यावरण रक्षणातही आपला मानवी स्वार्थ दडलेला आहे. आपण पर्यावरण रक्षण करतो म्हणजे काय करतो, तर आपल्याला हवं असलेलं जिवंत राहण्यासाठी जे जे घटक आवश्यक आहेत ते घटक आपल्याला जपावेच लागणार आहेत. आता जेव्हा आपण मरण यातना सोसायला लागलो तेव्हा आपल्याला पर्यावरणाचं महत्व कळायला लागलं आणि आपण मग पर्यावरण रक्षणाच्या घोषणा द्यायला लागलो किंवा त्या दृष्टीनं काम करायला लागलो. खरं तर सरांनी, दर्वे सरांनी सांगितल्याप्रमाणे 72 पासून, म्हणजे 72 मध्ये पहिल्यांदा युनो ची जी परिषद झाली त्यात पर्यावरण दिन साजरा करण्याचा घोषणा झाली होती आणि 74 पासून साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे हे काम सुरू झालं. एक चांगली गोष्ट म्हणजे आपला वाईल्ड लाईफ ऍक्ट 1972, म्हणजे आपला जो वन कायदा आहे, भारतीय वन कायदा, तो पण 1972 आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच तो केला होता. खरं तर 72 पासूनचा हा जो आतापर्यंतचा, म्हणजे 2021 पर्यंतचा जरी आपण स्कॅन पाहिला, हा सगळा कालावधी पाहिला, तरी आपण पर्यावरण रक्षणात खूप काही मोठी भरारी घेतली आहे किंवा खूप भरीव असं केलं आहे असं काहीही दिसत नाही. खरं तर या सगळ्या काळात आपण अनेक दुर्मिळ प्रजाती गमावलेल्या आहेत. 1947 मध्ये आपण आपल्या भारतातून आपला चिता गमावलेला आहे. आता मध्यंतरी पुन्हा अधूनमधून त्या घोषणा होत असतात आपल्या देशात परत चिता आणायचा, आता तो काय आफ्रिकन चिता आणायचा वगैरे सुरू आहे, पण खरं तर ते खूप हे आहे, म्हणजे चित्त्याला पाहिजे असलेलं जे जो अधिवास आहे, म्हणजे त्याला गवतार जे मोकळं मैदान आहे किंवा श्रब फॉरेस्ट झुडपी जंगल आहे, तुम्ही जर डिस्कवरी वगैरे बघत असाल तर आफ्रिकन चित्ता बघा तो कुठं राहतो, कशी शिकार करतो, तर तशी गवताळ मैदानं म्हणा किंवा सॅवानाचा भाग किंवा दलदलीचा भाग हे सगळं आपण गमावून बसलो आहोत. खरं तर आपण खूपदा पर्यावरणाचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर फक्त हिरवाई येते, म्हणजे जे जे काही हिरवं हिरवं ते ते पर्यावरण असं पण आपण समजतो, पण आपण मुळातून जैवविविधता समजून घेतली आहे का? खरं तर पर्यावरण म्हणजे फक्त सगळीकडे पूर्ण पृथ्वी हिरवीगार करणं म्हणजे परत डिस्कनेक्ट झाले दादा, है ना दर्वे सर? सरांना डिस्कनेक्ट झालं, त्यांचा नेटवर्क इश्यू आहे बहुतेक. प्रॉब्लेम आहे आता, परत त्यांना सांगावं लागेल. पर्यावरण से है जीवन, इसे अपना दोस्त बनाते हैं. पर्यावरण से है जीवन, इसे अपना दोस्त बनाते हैं. चलो मिलकर पेड़ लगाते हैं, चलो मिलकर पेड़ लगाते हैं. सर तुमचा आवाज क्लियर नहीं है. सर आवाज येत नाही आहे क्लियर. हो आता येतो. हा येस. हो, पर्यावरणावरची एक कविता आहे आणि उपरे सर नाही आहे आपल्यासोबत, तोपर्यंत आपण त्या कवितेचं श्रवण करूया. या पर्यावरणाच्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी जर कोण असेल तर तो वृक्ष आहे. सगळ्यांची साखळीचा मध्यबिंदू जर कोण असेल तर ते झाड आहे, पौधे आहे. आणि या सर उमरे सर जॉईन झालेत. उमरे सर जॉईन झाले. वेलकम सर. मला वाटतं धन्यवाद. मी कुठे चित्याच्या पॉइंटवर होतो का?
हो सर, हो सर, अमित अमरीशन चित्ता आणायचा हा सर. आपण साधारणतः 47-47 मध्ये आपण आपल्या देशातून चिता गमावलेला आहे. तो पण आपल्या ज्या चुका झाल्या, म्हणजे आपल्याला वाटत होतं की हिरवेगार घनदाट जंगल म्हणजेच पर्यावरण आहे, जे दलदलीचे प्रदेश आहेत, गवताळ मैदान आहे, झुडपी जंगल भाग नाही, असं कुठेतरी पूर्वीपासूनची जी समजूत होती, त्यामुळे कदाचित जी अतिक्रमण झाली, उद्योग जे निर्माण झाले, त्यातून मग चित्त्याचे अधिवास संपुष्टात आले. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात जी काही शिकार झाली त्याला पण हे सगळं कारणीभूत आहे. त्यासोबतच आपण आपला आशियाई सिंह जो आहे, सध्या तो फक्त गुजरात राज्याला आणि फक्त गीरमध्ये आपल्याला बघायला मिळतो, एशियाटिक लॉयर, तो पण याच सगळ्या म्हणजे पर्यावरणाच्या एकूण कन्सेप्ट किंवा संकल्पने संदर्भातल्या ज्या मिसकन्सेप्ट म्हणू, चुकीच्या कल्पना आहेत, त्यातून पण आपण आपला सिंह जो आहे म्हणजे आशियाई लॉयन, खरं तर आज आपल्या भारताची शान आहे, तो पण आपण संपुष्टात आणलेला आहे जवळपास पुढच्या काही वर्षात. म्हणजे हे शब्द खरं ठरू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे की हा सिंह जो आहे आपला आशियाई सिंह, तो नामशेष होऊ नये, त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे हे जे समजून घ्यायचं आहे ते आपण नेमकं करतोय, म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत आपण काय करतोय आणि आपल्याला पुढे काय करायला हवं, त्याच्यासाठीच आपल्याला जी जीवविविधता आहे ती समजून घेणं आवश्यक आहे, पर्यावरण जे आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे नंतरच आपण त्याच्या रक्षणात, म्हणजे जेव्हा आपण समस्या समजून घेतो तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे पण आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, आता येतो ना आवाज हो सर, मध्ये मध्ये आवाज येतो, आवाज येतोय सर, आवाज येतो, आवाज ठीक आहे ना? हॅलो, हो सर, हो 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 सर, येतो आहे सर. हा बर, तर फायदा म्हणजे हे जे पर्यावरण आहे ते खर तर आपण खूप काही पर्यावरण रक्षणासाठी, बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की आपण पर्यावरण रक्षणासाठी काय करायचं आहे, तर माझं एकच उत्तर असतं की तुम्हाला जर पर्यावरण रक्षण करायचं असेल तर एकच करायचं की काहीच नाही करायचं. म्हणजे आज तुम्ही बघा, कोरोनामुळे जे लॉकडाऊन झालं आपण काहीच केलं नाही, पण हळूहळू तुमच्या दारापर्यंत पक्षी यायला लागले, खूप वर्षापासून न दिसणाऱ्या चिमण्या आपल्याला दिसायला लागल्या, काही प्रमाणात कावळे साळुंख्या कितीतरी पक्षी आपल्याला दिसायला लागले, बऱ्याच ठिकाणचा जंगलाचा भाग हिरवागार झालेला दिसायला लागला. खरं तर म्हणजे कोरोनाच्या अनुषंगानं पण बोलता येईल आपल्याला बरं. मी खूपदा माझ्या व्याख्यानात बोलायचो की पर्यावरण रक्षण जर आपण केलं नाही तर एक दिवस अशी वेळ येईल की आपल्याला निसर्ग आपला वारा सुद्धा ओढून घेईल, आपल्याला श्वास सुद्धा घ्यायला एक एक पैसा मोजावा लागेल. मला वाटत होतं की हे वाक्य माझं कधीतरी होईल खरं, पण ते कदाचित म्हणजे माझी पिढी संपल्यावर किंवा एक दोन पिढ्यानंतर कदाचित हे वाक्य खरं होईल असं वाटत होतं, पण हे वाक्य माझ्या हयातीत कधीतरी असं इतक्या म्हणजे भीषण रूपात मला दिसेल असं कधी नव्हतं वाटलं. पण आत्ताची ही जी कोरोनाची दुसरी लाट आहे आणि त्यात ज्या पद्धतीनं ऑक्सिजन शिवाय माणसांचे मृत्यू झाले, कुणी गाडीत मरण पावलं, कुणाला हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं मला वाटलं की हवा पाणी जे जे काही निसर्ग आपल्याला मोफत देतो त्या सगळ्या गोष्टी सरांचा इश्यूज आहे नेटवर्कचा. आले परत आले सर, आले आले परत. एक मिनिट, मी एक काम करतो, मी आधी लिव्ह करतो आणि पुन्हा एकदा. नाही सर, नको. नाही, येत आहे, येत आहे आवाज, येत आहे, आता येत. तुम्ही सर फक्त व्हिडिओ बंद करून ठेवा, म्हणजे आवाज क्लिअर येईल. ओके ओके, व्हिडिओ बंद करू का? हा ठीक आहे. ओके, हा सर, ओके. हॅलो, हे मध्ये डिस्टर्ब झालं की जरा हे होतं, तर
खरं तर आपण नेहमी बघतो की काय होतं महत्वाचं की आपल्याला ज्या मोफत मिळतात ना गोष्टी, फुकटच्या गोष्टीला किंमत नसते असं म्हणतात, तर ते आपल्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात खरं आहे की जे आपल्याला मोफत मिळतं म्हणजे रोज सकाळी सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो, आपल्याला प्रकाश देतो, त्याच्यासाठी सूर्याच्या अकाउंटला आपण कुठलाही एक नवा पैसा जमा करत नाही. त्या त्या ऋतूनुसार बरोबर पावसाळ्यात पाऊस येतो, शेतं पिकतात, रानं हिरवी होतात, पण त्याच्यासाठी आपण आकाशाच्या अकाउंटला कुठलाही एक नवा पैसा जमा करत नाही. आज आपण जो श्वास घेत आहोत हा सगळा श्वास, ही जी जंगलं, हा निसर्ग पुरवत आहे, त्यासाठी आपल्याला काहीही खर्च करावं लागत नाही. पण त्यामुळेच काय झालं की आपण या सगळ्या गोष्टीची किंमत विसरायला लागलो आहोत. खरं तर तुम्हाला तरी आठवते का, साधारणतः म्हणजे तुम्ही स्वतःच आठवून बघा की पाण्याची चव कशी लागते. म्हणजे मागच्या काही दिवसात, काही महिन्यात किंवा काही जणी काही वर्षात त्यांना पाण्याची चव पण ते विसरले असतील. कारण आजकाल आपल्याला माहित आहे की पाणी भरपूर मिळतं, तर आपण घटाघटा पाणी पितो त्याचा विचारही करत नाही. जेव्हा तुम्ही म्हणजे मला पाण्याची किंमत कधी कळली, जेव्हा मी जंगलात फिरायला लागलो, जेव्हा मी मचानावर एक छोट्याशा बाटलीमध्ये पाणी होतं आणि मे महिन्यात अख्खा दिवस म्हणजे पूर्ण 24 तास मला मचानावर काढायचे होते, आणि जेव्हा मी त्या मला पाणी पुरवून पुरवून वापरायचं होतं, त्या बाटलीतल्या छोट्याशा झाकणात मी पाणी घालायचो आणि एक घूट पिऊन मग पुन्हा संध्याकाळ व्हायची वाट बघत बसायचो, कारण रात्री पाणी पोचवणारं कुणी नव्हतं, तेव्हा मला त्यावेळेस त्या पाण्याची चव काय असते हे कळलं. जेव्हा अभाव असतो ना तेव्हा त्याची किंमत कळते. मला वाटतं की या कोरोनाच्या सगळ्या काळात आपल्याला खऱ्या अर्थानं निसर्गाची, पर्यावरणाची किंमत कळली असेल. कारण इतका म्हणजे आपण इतक्या भ्रमात जगत आहोत या सगळ्या, या आपल्याला असं वाटतं की आपल्या एकूण जीवनशैलीत पर्यावरण कुठंच नाही. ते साधं उदाहरण देतो की तुम्ही नळातून तुमच्या घरी जे पाणी येतं ते कुणाला विचारलं तुझ्या घरून पाणी कुठून येतं, तर तो सरळ म्हणेल की नळातून येतं. अनेक जणांना वाटतं की पाणी नळातून येतं, पण हाही एक भ्रमच आहे. खरं तर पाणी ज्या नळातून येतं त्या नळाचा पाईप कुठल्या तरी टाकीला जोडलेला असतो शहरातल्या, त्या टाकीचा पाईप कुठल्या तरी वॉटर फिल्टर प्लांटला जोडलेला असतो, त्या वॉटर फिल्टर प्लांटचा पाईप कुठल्या तरी पंप हाऊसला जोडलेला असतो, आणि तो पंप हाऊस कुठल्या तरी नदीवर असतो, आणि त्या नदीतून त्या पंप हाऊस मध्ये पाणी येतं, आणि त्या नदीचा उगम कुठेतरी दूर जंगलात असतो, आणि त्या जंगलातले झरे असतात, त्या जंगलातली जैवविविधता टिकून असते, म्हणून त्या नदीला पाणी येत असतं. म्हणजे विचार करा की हे किती मोठं कनेक्शन आहे सगळं, की आपल्या नळाला पाणी यायला पण ते कुठलं तरी दूरवरचं जंगल, ती जैवविविधता, ते प्राणी पक्षी, या सगळ्या गोष्टी काम करत असतात. जर इथला एकही घटक म्हणजे त्या जंगलातलं जर पर्यावरण नष्ट झालं तर तुमच्या नळाला उद्या पाणीच येणार नाही, इतकं गंभीर आहे सगळं. पण आपण त्या गंभीरतेने या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. आपण आज काय झालं की आपल्याकडे एकूण भांडवलशाही जी पद्धत आहे त्यात पैसा म्हणजे अर्थव्यवस्था सगळी आपली जी आहे, अर्थव्यवस्था म्हणा की एकूणच आपली सामाजिक व्यवस्था, पर्यावरणीय व्यवस्था ही पैशाभोवती फिरायला लागली आहे. त्यामुळे काय होतं की ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो आपल्या पैशाच्या बळावर खूप सारे नैसर्गिक स्रोत वापरायला लागला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला गरज नाही आहे खूप गोष्टींची, पण त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो ते सगळ्या गोष्टी वापरायला लागलाय. म्हणजे एखाद्याकडे पैसा आहे म्हणून तो 3-3, 4-4 कार वापरतो, एखाद्याकडे खूप पैसा आहे म्हणून तो 25-26 माळ्याची बिल्डिंग बांधतो. मुकेश अंबानी सारखं उदाहरण आहे आपल्याकडे की फक्त 3 लोकांसाठी ते अँटेलिया टॉवर 26 माळ्याचं उभं झालं. पण आपण कधी विचार करतो का की हे घर बांधताना किंवा ही जे व्हेकल्स आहेत, म्हणजे आपल्याला लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निसर्गातूनच आलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला घर बांधताना जो जी काही वाळू तुम्ही वापरता ती कुठल्या तरी नदीतून आलेली असते, तुम्ही ज्या लोखंडाच्या सळाखी वापरता त्या लोखंडाचा जो कच्चा माल जे आयरन ओर असतं, लोहखनिज असतं, ते कुठल्या तरी पहाडातून काढून आणलेलं असतं, त्यासाठी तो पहाड, ते पहाड नष्ट
केलेलं असतं. तुम्ही जे सिमेंट वापरता आपलं घर बांधण्यासाठी, त्या सिमेंटसाठी कुठेतरी लाईमस्टोनच्या खाणी खोदाव्या लागतात. तो लाईमस्टोन मोठ्या प्रमाणात काढावा लागतो. आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे पैसा आहे तर आपण हे सगळं करू शकतो, पण निसर्गानं आपल्याला जे स्रोत दिले आहेत ते आपल्या किमान गरजा पूर्ण होण्यासाठी आहे. आपण त्याची लूट करावी यासाठी निसर्गानं हे सगळं दिलेलं नाहीये. पण होतं काय की पैशाच्या बळावर फक्त आपल्या लोकसंख्येतल्या काही श्रीमंत वर्गाकडे मग हे सगळे नैसर्गिक स्रोत एकवटले जातात, त्याचं शोषण होतं. आणि हे जे नैसर्गिक स्रोतांचं असमान वाटप आहे, त्या असमान वाटपातूनही पर्यावरणाचे मोठमोठे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण खरं तर सगळ्यांनी, म्हणजे गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, त्यांनी सेल्फ ऑडिट करायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा रोजच्या माझ्या जीवनशैलीत अशा किती गोष्टी आहेत ज्या पर्यावरणातून येतात, अशा किती गोष्टी आहेत ज्याच्यासाठी नैसर्गिक स्रोत लागतात, आणि मी जर त्याचा जास्त वापर केला तर ते नैसर्गिक स्रोत संपणार आहेत. या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपण पर्यावरण रक्षणात बऱ्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, अलीकडच्या म्हणजे मागच्या काही वर्षात तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या पेनमध्ये रिफिल भरलेला आहे? पूर्वी रिफिल असलेला, म्हणजे आजही दुकानात रिफिल असलेल्या पेन्स मिळतात, पण आता ती पेन म्हणजे ते रिफिल संपलं की ते पेन सोबत फेकून देण्यात येतं. त्यात पुन्हा म्हणजे रियूज हा जो प्रकार आहे तो बऱ्याच बाबतीत आपण सोडून दिलेला आहे. म्हणजे पूर्वी फाउंटन पेन होत्या तर त्या पेनला आपण फक्त शाई टाकली की तो पेन चालायचा, वर्षानुवर्ष टिकायचा. तुम्ही तुमच्याच घरात बघा अशा कोणत्या गोष्टी आता उरल्या आहेत ज्या वर्षानुवर्ष टिकत आहेत. आता सगळा यूज अँड थ्रोचा काळ आलेला आहे. इतका कचरा करायला लागलोय प्रत्येक माणूस, प्रचंड कचरा करतो आपण. आणि तुम्हाला हे जर खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही एक काम करा, तुमच्या बाबांना म्हणजे वडिलांना किंवा तुमच्या आजोबांना घेऊन ना, तुमच्या जिथं गाव असेल किंवा जिथं शहर असेल तुमचं, त्याच्याजवळ एक डम्पिंग यार्ड असेल तुमच्या ग्रामपंचायतीचा, नगरपालिकेचा, महानगरपालिका तुमच्या शहरातला जो कचरा एका ठिकाणी टाकते त्याला जो डम्पिंग ग्राउंड म्हणतात, त्या डम्पिंग ग्राउंडवर तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीच्या कुठल्याही माणसाला घेऊन जा आणि त्याला विचारा की तुमच्या काळात इतका कचरा होत होता का? आज आपण किती भयानक पद्धतीनं कचरा करायला लागलो आहे, म्हणजे अगदी अंतरिक्षात पण आपण कचरा करायला लागलो, इतकं भयानक. म्हणजे आपण निसर्गाचं सगळ्यात काय म्हणू, व्रात्य किंवा उपद्रवी बाळ जर म्हटलं तर आपण मानव आहोत. म्हणजे तुम्हाला पर्यावरणाची, पर्यावरणाच्या नाशाची जर भीषणता समजून घ्यायची असेल तर तुम्ही एकदा खरंच आपल्या शहराजवळ, वस्तीजवळ जो काही कचरा संकलनाचं जे ग्राउंड असतं, डम्पिंग यार्ड, तिथं जायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे की मी असाच कचरा वाढवत गेलो तर हे डम्पिंग यार्ड एक दिवस माझ्या घरापर्यंत येईल. आणि खरंच त्यातल्या ज्या तिथे टाकलेल्या वस्तू असतात त्या कितीतरी अशा वस्तू असतात ज्या आपण रियूज करू शकतो, पण आपण करत नाही. एकाच घरात म्हणजे एका फॅमिलीकडे तीन तीन बाईक्स असतात किंवा एकाच घरात चार चार कार असतात. आता त्या कारसाठी लागणारं पेट्रोल पण निसर्गातून येणार आहे, त्यासाठी लागणारं लोखंड, म्हणजे जे ती कार तयार करायला जे जे काही घटक लागतात ते सगळे कुठून येतात? निसर्गातूनच येतात ना. म्हणजे आपण निसर्गाचे अनावश्यकरित्या किंवा अतिरिक्त प्रमाणात वापरत आहोत हे तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे आपण जर हे सगळं ओळखलं की आपण नेमकं काय करत आहोत तरी बऱ्याच गोष्टी लक्षात येईल. अलीकडे मागच्या काही वर्षात एक चांगली गोष्ट सुरू झाली की पुन्हा लोक सायकलकडे वळायला लागले, ही एक मला आशादायकच बाब वाटते. खरं तर ते अनेक जण जिममध्ये जाऊन एक तासभर ती ऑटोमॅटिक सायकल एकाच जागेवर चालवत असतात, त्याच्यापेक्षा जर छोटे छोटे अंतर आपण सायकलने पार केले तरी आपण पर्यावरण रक्षण करू शकतो. खूपदा मला हा प्रश्न विचारला जातो की आम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय करायचं, म्हणजे कोणते कोणते काम करायला पाहिजे. प्रत्येकाने आमच्यासारखं अगदी ग्रीन मुवमेंटमध्ये यावं किंवा मग संशोधन करावं की आंदोलन करावे असं प्रत्येक जण करणं शक्य नाही. पण तुम्ही जिथं आहात, ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणाहून तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी बऱ्याच प्रकारची कामं करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या.
लेफ्ट झाले वाटतंय ना, लेफ्ट झाले सर. सरांना फोन करतो बरं, मला ते आहे थोडा इश्यू नेटचा. वादळ वारा आणि एक सेकंड मी लावतो आहे परत फोन. नाही येतील सर, राहू द्या तुमच्या एवढं अजून ते लिस्ट. एक मिनिट थांबून जा, येतील. हो हो हो. दरम्यान सर थोडस काही तुम्ही पण सांगा तो पर्यंत सर जॉईन होईल. ओके ओके ओके. एक लेका नाही सर, नाही. अच्छा ना. सरांच्या बोलण्यामधून जे आता आपण ऐकतो आहे त्याच्या संबंधानं एक हिंदी मध्ये कविता मी आपल्याला ऐकवतो आहे. कवितेच्या ओळी अशा आहे, पर्यावरण से है जीवन, पर्यावरण से है जीवन, इसे अपना दोस्त बनाते हैं. पर्यावरण से है जीवन, इसे अपना दोस्त बनाते हैं. चलो मिलकर पेड़ लगाते हैं, चलो मिलकर पेड़ लगाते. देती है सासे जीवन को. आपण कोरोनाच्या काळामध्ये प्रामुख्याने हे ऐकत आलेलो आहोत, ऑक्सिजनची कमी. देती है सासे जीवन को, आओ जाने पेड़ की माया. करती है ये शुद्ध हवा को, देती है फूल फल और छाया. देती है सासे जीवन को, आओ जो जाने पेड़ की माया. करती है ये शुद्ध हवा को, देती है फल फूल और छाया. आओ आओ अपने दिलों में हम, आओ अपने दिलों में हम प्रकृति प्रेम जगाते हैं. चलो मिलकर पेड़ लगाते हैं, चलो मिलकर पेड़ लगाते हैं. इंद्रबिंदू असलेला वृक्ष हे ऑक्सिजनचे पार्क आहे, म्हणून त्यांच्यामुळेच सगळं सजीव सृष्टी निर्भर आहे, जगते आहे. सागर बादल सागर बादल गगन प्रदूषित, नदी धरा और पवन प्रदूषित. सागर बादल गगन प्रदूषित, नदी धरा और सर, पवन सर आले दरवेसर सर आले सर. ओके वेलकम सर. सॉरी मध्ये मध्ये खूपच डिस्टर्ब होत आहे. कुठे होतो मी, म्हणजे मला कारण मी काय मला माहितच नव्हतं मी हे डिस्कनेक्ट झालोय. तुम्ही ते याचं सांगितलं होतं की संसाधनाचा आपण वापर सायकल. सर तुम्ही सायकलवर होते, सायकलवर सायकल. थँक्यू थँक्यू. तर खर तर बरेच जण आता पुन्हा सायकलकडे वळायला लागले आहेत आणि अलीकडे ते जिम मध्ये जाऊन सायकलिंग करण्यापेक्षा, म्हणजे तिथं तासभर घामगाळ्यात सायकल चालवण्यापेक्षा जर आपण खरेच सायकल छोटे छोटे अंतर जे आहेत, म्हणजे सकाळी सायकलिंग केलं आपल्या ऑफिसला किंवा बाजारात आपण सायकलने केलं तर आपण वाहतुकीचा प्रश्न पण बऱ्यापैकी संपुष्टात आणू शकू आणि पर्यावरणासाठी आपण मदत करू शकू. तर हॅलो, आता येतोय ना आवाज? येत आहे सर. हॅलो, येतोय सर आवाज? येतोय आहात ना? येतो आहे, येतो आहे. अच्छा ठीक आहे, आज थोडा या डिस्टर्बन्स मध्ये चालेल. येतो आहे सर आवाज? येतो सर आवाज? येतो ना. हा, आपल्याला जर काही शिकायचं असेल की आपण पर्यावरण रक्षण कसं करायचं तर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे वळावं लागेल. म्हणजे आपली जी मागची एक पिढी आहे किंवा त्याच्या आधीची पिढी आहे ती कसं जगत होती, कसं पर्यावरणपूरक जगत होती हे आपल्याला बघायला लागेल. पूर्वी माहिती आहे का, जेवताना पत्रावळ असायची आणि एक अन्नाचा एक घास जेवणाच्या सुरुवातीला बाजूला काढून ठेवला जायचा. म्हणजे त्याच्याने काय होत होतं की आजूबाजूला मुंग्या कीटक वगैरे असतील, मुंगळे वगैरे, तर ते पत्रावळीवर येत नव्हते, ते त्या घासाकडे जायचे. म्हणजे आपला घासातला घास काढून आपण एक बाजूला ठेवतो ज्याला चित्राहुती म्हणतात.
तर हा चित्राहुतीचा प्रकार होता पूर्वी. आज जी आपण रांगोळी बघतो या आज खूप डेकोरेटिव्ह रांगोळ्या काढल्या जातात, पण या रांगोळ्या ज्या असतात त्या याच्या म्हणजे संगमरवराची माती किंवा बाकी आर्टिफिशियल वस्तूंनी तयार होतात. पूर्वी धान्याच्या रांगोळ्या असायच्या. तर बऱ्याच जणांना वाटते की धान्याच्या रांगोळ्या काढल्या तर ती धान्याची नासाडी आहे, पण त्यात गंमत अशी आहे की पूर्वी हे जे पीठ किंवा कडधान्याच्या ज्या रांगोळ्या काढल्या जायच्या त्यामुळे काय व्हायचं की मुंग्या इतर कीटक चिमण्या पक्षी यांना अन्न मिळायचं. तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या पूर्वी आपल्या जीवनशैलीत किंवा म्हणूया आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीत अशा गोष्टी होत्या. पूर्वी गावामध्ये देवराई सारखे प्रकार होते, आताही काही ठिकाणी आहेत. तर देवराई म्हणजे काय होतं की जिथं गावाचा तलाव असायचा, तलावाच्या एका बाजूने घाट असायचा जिथं. दादा आवाज नाही येत आहे, जॉईन आहेत ते पण आवाज नाही येत आहे. थोडस साऊंड क्लिअर करायला हा गेलं पण आले 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 ओके. खर तर खूप बोलायचा आहे पण तो मध्ये मध्ये ते डिस्कनेक्ट होत आहे ना त्यामुळे जरा फ्लो तुटतोय माझा. तर पूर्वी ज्या देवराई सारख्या कन्सेप्ट होते आपल्याकडे, तर त्यात काय असायचं की गावात जर एखादा तलाव असेल तर त्या तलावाच्या दुसऱ्या बाजूला जंगल असायचं आणि ते जंगल देवांचं जंगल म्हणून राखलेलं असायचं. तिथं कुराडबंदी असायची म्हणजे तिथे कुणी ते झाड तोडू शकत नव्हते तिथलं एकही. त्यामुळे काय व्हायचं की जे झरे आहेत म्हणजे त्या जंगलातून येणारे जे झरे आहेत किंवा जलपातळी वाढवण्याचं जे काम होतं ते जंगल करायचं. त्यामुळे त्या तलावाचा ओलावा टिकून राहायचा, तिथली जलपातळी व्यवस्थित असायची. तर हे सगळे आमच्याकडे गडचिरोलीमध्ये धानोरा तालुक्यात लेखामेंढा नावाचं गाव आहे, तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल. म्हणजे वनहक्क प्राप्त करणारं देशातलं पहिलं गाव आहे. तर तिथे एक डोंगरच आहे असा, म्हणजे त्याला पेन मेट्टा म्हणतात बोंगी भाषेत. पेन म्हणजे देव आणि मेट्टा म्हणजे डोंगर किंवा पहाड. तर देवाचा डोंगर म्हणून तो डोंगर असा राखून ठेवण्यात आला आहे. त्या डोंगरावर कुणी डोंगरातल्या एकाही झाडावर कुणी कुऱ्हाड चालवत नाही, तिथलं झाड तोडत नाही. तर या ज्या प्राचीन आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत या कुठंतरी पुन्हा पुनरुज्जीवित कराव्या लागतील आपल्याला जर आपल्याला पर्यावरण रक्षण करायचं आहे. पर्यावरण रक्षण करतोय म्हणजे आपण काही फार नवीन नाही करत आहे. याच्यात दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की एक तर पर्यावरण रक्षण करायचं म्हणजे आपण जे जे काही निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे ते नुकसान भरून काढणं ही आपली जबाबदारी आहे, आणि बाकीचं सगळं निसर्गावर सोडायला पाहिजे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर खूपदा काय होतं की पर्यावरण रक्षणात पण आपण बऱ्याचदा टोकाची भूमिका घेतो, म्हणजे अति दयावाद जो आहे तो पण खूप चुकीचा आहे. म्हणजे सगळीकडे वृक्ष वेली पाहिजे, जंगल हिरवं हिरवं पाहिजे, सगळं हिरवंगार झालं पाहिजे म्हणून उद्या लोक वाढवंटात पण वृक्षारोपण करायला लागतील. पण खरं तर झुडपी जंगल हे पण जैवविविधतेचा एक भाग आहे, वाळवंट हा सुद्धा जैवविविधतेचा एक भाग आहे. खारफुटीची जी जंगलं आहेत सागरी किनाऱ्यावर जी जंगलं असतात, तिवराची जंगलं किंवा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट ज्याला म्हणतात खारफुटीची जंगलं, ही सुद्धा पर्यावरणाचा आणि जैवविविधतेचा एक भाग आहे. त्यामुळे म्हणजे पर्यावरण रक्षण करायचं म्हणजे फक्त झाडं लावत सुटायचं किंवा काहीतरी अगम्य कृती करायच्या असं करायला नको. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि खरं तर मला वाटतं माझे मित्र आहेत खूप चांगले वेल नोन बॉटनिस्ट आहेत प्राध्यापक देशमुख, त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली होती की जर आपल्याला पर्यावरण रक्षण करायचं किंवा जंगलं वाढवायची आहेत तर आपण काय करायचं, आपण वृक्षारोपण करण्यापेक्षा जंगलाचा किंवा असा मोकळा जो भाग आहे तो भाग फक्त अनडिस्टर्ब ठेवायचा, म्हणजे त्याला कुंपण करायचं किंवा तिथं कुणी जाऊ शकले नाही पाहिजे, काही काळासाठी त्याला बंदिस्त करायचं. म्हणजे काय होईल की निसर्गच तिथं कुठली झाडं लावायचं हे ठरवेल,
निसर्गच तिथली झाडं मोठी करेल आणि ती एक प्रकारची जीन बँक तयार होईल आणि तिथल्या झाडांच्या परागीभवनापासून अनेक स्थानिक प्रजाती आजूबाजूला पण वाढायला लागतील. ही पण म्हणजे याच्यावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे, पण या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आवश्यक आहे. आता काय होतंय की आपण जेव्हा वृक्षारोपण करतो तेव्हा आपण निसर्गाची भूमिका आपल्याकडे घेतल्यासारखं होतं. म्हणजे खरं तर कोणतं झाड कुठं लावायचं हे निसर्गाने ठरवायला पाहिजे, पण होतं काय की हे आपण ठरवायला लागलो कोणतं झाड कुठं लावायचं. त्यातून पण मग जे एक्झॉटिक प्लांट्सचा जो प्रॉब्लेम आपल्याकडे सुरू झाला आपल्या देशात, म्हणजे सप्तपर्णी असू द्या किंवा गिरीपिडिया जी आहे, ज्याला गिरीपुष्प असं गोंडस नाव दिलेलं आहे, पण ते गिरीपिडिया पण परदेशी वृक्ष आहे. अनेक म्हणजे सुगागुळ घ्या, गुलमोहर घ्या, ते अनेक पेल्टीफोरम असेल, अनेक परदेशी वृक्ष आज आपल्याकडे आलेले आहेत. त्याचं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होतं. मला तर म्हणजे इतकी एकदा गंमत दिसली, मी इकडे कोटेगावच्या जंगलात फिरत होतो आणि त्या वृक्षारोपणाच्या चळवळीत त्या जंगलामध्ये सुबाबूळचे झाडं लावलेले होते. खरं तर सुबाबूळ किंवा गुलमोहर ही काही जंगलात उगवणारी वन नाही, जंगलातल्या झाडांमध्ये अस्तित्वाची प्रचंड मोठी स्पर्धा असते, त्यामुळे ते बाहेरच्या कुठल्याच प्रजाती तशाही स्वीकारत नाहीत, त्याला जगू पण देत नाही. झाडांचा पण एक समूह असतो, त्यांचा पण एक संवाद असतो, त्यांचं एक पर्यावरण असतं, त्यांच्यामध्ये पण वाढण्याची जगण्याची स्पर्धा असते. त्यामुळे असं म्हणजे वृक्षारोपण करायचं म्हणजे काही करायचं असं करायला नको. दुसरं जे अतिदयावादाचं एक उदाहरण म्हणजे मला आठवतं आमचे आता निवृत्त झालेत आमचे एक वनाधिकारी. आवाज मिलिंद सर आवाज गेला आहे सर, ऐकता फोनच करावं लागेल का परत? हॅलो, माझा दरवेळ सर आवाज येत आहे ना माझा? हो तुमचा आवाज येत आहे. हा सर, सर हॅलो, पुन्हा आला सर. आला सर, चला. मला वाटतं काही चालेल सर, काही कंटिन्यू करा. ठीक आहे, आमचे माझे म्हणजे वनाधिकारी मित्र म्हणा, मार्गदर्शक म्हणा, आमचे गिरीश वशिष्ठ सरांची मला आज आठवण येते. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, मी त्यांच्यासोबत बसलो होतो तेव्हा म्हणजे मी नवाच होतो या पर्यावरण चळवळीत आणि म्हणजे ताडोबाच्या सुरुवातीच्या दिवसापासून तेव्हा ते तिथे आरएफओ वगैरे राहिले होते. वशिष्ठ त्यांचं पर्यावरणात किंवा निसर्ग संवर्धनात खूप मोठं काम आहे वशिष्ठ सरांचं. तर त्यांनी त्यांना मी एकदा हा प्रश्न विचारला होता की हे जे आहे पर्यावरण रक्षण आपण कसं करायचं, तर त्यांनी म्हटलं होतं की मिलिन अगर तुमको नेचर को बचाना है तो एक काम करो की कुछ भी मत करो. तर त्यात त्यांनी मला एक छान उदाहरण दिलं होतं की अलीकडे काय होतं, जेव्हा जंगलात पाणी कमी होतं ना तर खूप ओरडा सुरू होतो. म्हणजे आमच्याकडे आमचे पत्रकार मित्र पण आहेत, ते अशा बातम्या छापायला लागतात की वन्यजीव पाण्याअभावी मरत आहेत. आवाज गेला सरांचा परत. हॅलो हॅलो हॅलो, हा येत आहे येत आहे येत आहे. हॅलो येत आहे सर, बोला. सर त्यांनी जे मला ओके थँक्यू सर, त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं होतं की अलीकडे काय होतं, जसं उन्हाळा सुरू होतो ना आपल्याकडे खूपदा हे प्रकार सुरू होतात की जंगलामध्ये पाणी कमी होतं, मग वन्यजीव तडफडून मरत आहे. तर हे जे आपल्याकडे जे जंगल आहे ते पानगळीचं जंगल आहे, ड्रायडेशुडियस फॉरेस्ट आहे. तर त्याचे पण काही मूड्स आहेत, म्हणजे उन्हाळ्यात साधारणतः आपल्याकडे पाणी कमी होतं आणि मग वन्य प्राणी पाणी शोधायला इकडे तिकडे जातात. ही पण निसर्गाची एक सिस्टीम आहे. आपण खूपदा समजून नाही घेत, आपण अतिदयाभावात काय करतो, आपल्याला काय वाटतं की प्रत्येक ठिकाणी पानवटे असायला पाहिजे. म्हणजे चित्राचा एक कळप असेल तर त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण पानवटे करून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यांनी कुठं जायलाच नको, त्याला वर्षभर पाणी मिळायला पाहिजे. पण यामुळे काय होईल ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही. बघा काय होतं की आपण मानव आहोत, आपल्याला निसर्गाने जरा
मुठभर मेंदू दिला आहे, त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या, समजायला लागलो. आपण फार नॅचरल इन्स्टिंक्टवर काम करत नाही, म्हणजे नैसर्गिक प्रवृत्तीनुसार आपण वागत नाही, पण प्राणी जे आहेत ते त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसारच वागतात. म्हणजे क्षुधा तृष्णा भयम इथून या ज्या बेसिक गरजा आहेत कोणत्याही प्राण्याच्या, त्या प्राण्यांच्या गरजा असतात. म्हणजे समजा चितळ्याचा एक कळप आहे, त्याला जर वर्षभर एकाच ठिकाणी पाणी आहे, गवत आहे, सगळं आहे, चारा उपलब्ध आहे, त्याला कुठंच जायची गरज नाही. म्हणजे काय होईल की आपल्यासारखं नसतं ना. म्हणजे आपण कसं, आपण बोर झालो की म्हणतो चला थोडं महाबळेश्वर जाऊन घेऊ, उटी जाऊन घेऊ, काश्मीर जाऊन घेऊ. पण समजा चितळ्याचा एक कळप आहे आणि त्याला एकाच ठिकाणी गवत पण मिळालेलं आहे, पाणी पण, सगळं त्याच्यासाठी सुविधा आहे, तर तो असं म्हणणार नाही मी इकडे बोर झालो ताडोबाच्या जंगलात, मी आता नागझिराच्या जंगलात जाऊन घेतो, असं करणार नाही. तो कळप तिथंच रमेल. ठीक आहे, आता तो कळप जर तिथेच रमला तर काय होईल, काही दिवसांनी त्यांच्यात इनब्रिडिंग स्टार्ट होईल. म्हणजे एकाच रक्ता संबंध येतील. म्हणजे लक्षात येत आहे ना मी काय म्हणतो ते, की त्याच कळपामध्ये तिथल्या तिथे जर संबंध आले तर जीन पोल्युट होतील, म्हणजे त्यांचे गुणसूत्र खराब होतील आणि पुढची पिढी निकस जन्माला जाईल. आता जेनेटिक्स मध्ये हे सगळं आपण आपल्याला माहिती आहे. तर काय होतं, जेव्हा जंगलात तसं पाणी कमी होतं काही प्रमाणात, तेव्हा हे कळप स्कॅटर्ड होतात पाण्याच्या शोधात. म्हणजे इकडचे कळप तिकडे, तिकडचे कळप इकडे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कळपांमध्ये मिलन होतं. म्हणजे एका रक्तात संबंध येत नाहीत, त्यामुळे जी पुढची पिढी आहे वन्यजीवांची ती चांगली राहते. म्हणून जे आपण हे करतो, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जे वाटतं की जंगलात सगळीकडे पाणीच पाणी असावं, असं पण नाही. निसर्गाने ज्या सिस्टीम बनवलेल्या आहेत त्या सिस्टीम पण आपण फॉलो केलेलं पाहिजे. म्हणजे असं नाही, मी आधीही म्हटलं होतं की आपण जे नुकसान केलेलं आहे निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं, ते भरून काढण्यापर्यंत, म्हणजे तुम्ही जर जंगलावर अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण जे आहे जोपर्यंत धरून नाही निघत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे. किंवा जंगलात जर खरंच खूप वॉटर सोर्सेस कमी झाले असतील तर तिथे आपण काम करणं गरजेचं आहे. पण अतिप्रेम भाव जे म्हणतो आपण तो पण सर, एक सेकंड माफ कराल प्लीज. स्वप्ना कोटेले कोण आहे, तुम्ही आपलं माईक म्यूट करा प्लीज. ओके, थँक्यू, कंटिन्यू करा सर. बर सर, हे जे आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होतं की एकूणच निसर्ग रक्षण म्हणा किंवा पर्यावरण रक्षणाची भूमिका टोकाच्या असतात. म्हणजे एकतर काही जण कशाला हवं, कशाला प्राणी वाचवायचे, कशाला झाडं वाचवायचे, माणूसच वाचलेला पाहिजे, माणसासाठी सगळं करा असं म्हणणारे काही लोक आहेत, आणि काही जे आहेत ते खूपच पराकृतीची अहिंसा किंवा पराकृतीचा दयाभाव, किंवा जिथं तिथं झाडच लावले पाहिजे, किंवा आता सगळेच प्राणी वाचवायला पाहिजे, जंगलात जाऊन आपण नळच उभे केले पाहिजे, असं एक समजणारा, म्हणजे खरं तर त्यांचं खूप प्रेम आहे असं समजूया. या दोन्ही गोष्टी त्या त्या ठिकाणी थोड्या चुकीच्याच आहेत. त्याचा कुठेतरी सुवर्णमध्ये आपण गाठायला हवा आणि हे गोष्ट समजून घ्यायला हवी की आपल्याला नेमकं त्याच्यासाठी काय काय करावं लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या प्रॅक्टिसेस होत्या, मी मगाशी सांगताना करायचे तो मुद्दा मध्ये हे झाला की पूर्वी तुम्ही गावांमध्ये बघा, आता आमराया खूप कमी झालेल्या आहेत. पूर्वी गावाच्या वेशीवर आमराई असायची आणि चिंचेच्या बागा असायच्या, चिंचेची राई असायची. तर त्यामुळे काय व्हायचं, आता तुम्ही बघा की साधारणतः दिवाळीच्या सुमारास किंवा दिवाळीनंतर तुम्हाला माकडांचा हैदोस खूप ठिकाणी दिसतो. म्हणजे वस्ती वस्तीत जंगलातून माकड आलेली दिसतात, ते उन्हाळ्यापर्यंत साधारणतः असतात. पूर्वी काय व्हायचं की जंगल म्हणजे गावाच्या बाहेर ज्या आमराया होत्या किंवा चिंचेची झाडं होती, इथंच ती माकडं थांबायची, कारण तिथंच त्यांना खायला भरपूर असायचं, त्यामुळे गावात फार माकडांचा उपद्रव होत नव्हता. दुसरं महत्वाचं म्हणजे जे पाण पक्षी आहेत, करकोचे आहेत, अनेक प्रकारचे पाण पक्षी असतात, तर हे आपली वसाहत करतात, कॉलनी करून घर बांधतात. म्हणजे एकाच झाडावर ज्याला हेरॉनरी म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा मराठीत ज्याला तारंगगार म्हणतात. तर पूर्वी काय होतं की चिंचेचं झाड हे गावाच्या बाहेर असल्यामुळे त्या प्राण्यांना फार डिस्टर्ब व्हायचं नाही, ते तिथं म्हणजे बिंदास आपली घरटी बांधू शकायची. पण चिंचेचं झाड जर तुम्ही कधी बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या फांद्या खूप छोट्या छोट्या बारीक असतात, त्या एकमेकात विणल्यासारख्या असतात, जाळ्यासारखं असतात, खूप लवचिक असतात. त्यामुळे पक्ष्यांना जो घरट्यांसाठी एक जो बेस लागतो
तो बेस मिळतो. दुसरं काय होतं की त्यांचे जे शिकारी पक्षी जे असतात, म्हणजे घार असेल, गरुड असेल, शिक्रा असेल, असे जे शिकारी पक्षी आहेत त्यांची पिल्लं खाणारी, म्हणजे अगदी भारद्वाज वगैरे सारखे पक्षी आहेत, हे पक्ष्यांची पिल्लं पण खातात, अंडी खातात, तर काय होतं हे पक्षी आकाराने मोठे असतात, तर ते त्या कॉलनीमध्ये जाऊ पण शकत नाही, कारण चिंचेचं झाड त्याच्या फांद्या लवचिक असल्यामुळे त्यांना तिथे बसायला किंवा घरट्यावर थांबायला तसा तो बॅलन्स मिळत नाही, त्यामुळे पण त्या याचं रक्षण होतं घरट्याचं. तर एका अर्थी ही जी पूर्वीची आमराई किंवा जी चिंचेच्या राईंची कन्सेप्ट होती ती पण कुठंतरी पर्यावरण पूरक होती. आपण पूर्वी म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापासून आपल्याकडे वड आणि पिंपळाची झाडं मोठ्या प्रमाणात लावण्यात आली असं एक आहे संशोधन. तर तुम्ही साधं वडाचं झाड घ्या, वडाचं झाड आपल्याला वाटतं की फक्त ते सावलीसाठी आहे, पण तुम्ही साधारणतः तुम्हाला माहिती आहे की आजकाल हिवाळा जसा सुरू झाला तसा हिवाळा सुरू होता तेव्हा धुकं हा एक शब्द आपण नेहमी बातम्यांमधून ऐकतो. धूर आणि धुकं याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा त्याला धुरकं म्हणतात, म्हणजे ते आपल्या श्वास घ्यायला खूप त्रास होतो धूळ आणि धुकं जेव्हा एकत्र होतं. दिल्लीमध्ये वगैरे तर खूप प्रॉब्लेम असतो या गोष्टीचा. तर तुम्ही काय करा, हे जे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तेव्हा आपल्याकडे वडाचे झाड होते, जे आता काही प्रमाणात आहेत पण ती फार कमी झाली कारण आपण त्याचं महत्व समजून घेतलं नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आताच म्हणजे हे व्याख्यान झाल्यावर किंवा तुम्हाला कधी जेव्हा वेळ मिळेल तुम्ही वडाच्या झाडाजवळ जा. वडाच्या झाडाजवळ गेलात की त्याच्या पानांचं निरीक्षण करा, तुम्हाला त्या पानावर असे बारीक बारीक तंतू दिसते, म्हणजे एक प्रकारची लव असते वडाच्या पानांवर, आणि त्यात तुम्हाला धुळीचे अडकलेले कण दिसतील. अनेक वडाची झाड अशी धुळीनं भरून गेलेली असतात, म्हणजे काय होतं की वातावरणातले जे डस्ट पार्टिकल्स आहेत त्याला वडाची पानं अट्रॅक्ट करतात आणि वडाच्या पानावर ते धुळीचे कण पण अडकून पडतात. त्यामुळे काय होतं की वातावरणातलं जे डस्ट पार्टिकल आहेत ते आपोआपच कमी होतात. दुसरं काय होतं की हे जे धुळीनं मासलेले जे वडाचे झाडं आहेत ते जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते सगळे धूळ निघतात आणि ती सगळी धूळ पुन्हा मातीत जमा होते, म्हणजे आपल्याला वेगळ्या एअर फिल्ट्रेशनची काही गरज नव्हती. हे जे वडाची झाडं आहेत ती आपल्या एअर फिल्ट्रेशनचं काम करत होती. आजही तुम्ही आता हे कॉलेज गोंदियात आहे म्हणून सांगतो, तुम्ही आमच्या चंद्रपूर पासून चांदला फोर्ट ते गोंदिया रेल्वे जाते, नॅरो गेज रेल्वे, आता ती ब्रॉड गेज झालेली आहे. तर या रेल्वेत कधी बसून तुम्ही गोंदियापर्यंत जा तर तुम्हाला जिथं जिथं म्हणजे ही ब्रिटिशांच्या काळातली रेल्वे आहे, तर जिथं जिथं या रेल्वेचं स्टेशन आहे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात वडाची झाडं दिसतील. म्हणजे इंग्रजांनाही ही गोष्ट माहिती होती की वडाची झाडं किती उपयुक्त आहे, म्हणून जिथे जिथे रेल्वे स्टेशन आहेत तिथं इंग्रजांनी वड आणि पिंपळाच्या झाडांचं रोपण केलं होतं. तर आपले हे जे देशी वृक्ष आहेत ते त्यांना स्थान देणं, त्यांची लागवड करणं हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आता अलीकडे मी मागेच फेसबुकवर पण मोहावर एक लेख, खूप दीर्घ लेख लिहिला होता मी मोहावर, आणि म्हणजे योगायोगा जेव्हा म्हणजे तो लेख लिहिला, दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी सरकारनं मोहावरची बंदी पण उठवली. तर खर तर मोहासारखा कल्पवृक्ष जो फक्त दारूसाठी बदनाम करण्यात आला त्याच्याकडे पण आपण कधी फार लक्ष दिलं नाही. आपण परदेशी वृक्षाच्या मोहात खूप पडलो, त्यामुळे आपले जे देशी वृक्ष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागले. म्हणजे आता तुम्हाला आठवतं का की तुम्ही कधी फुकटचं फळ खाल्लेलं आठवतं इतक्या काही दिवसात? आता आपण बाजारात जातो, आपण सफरचंद घेतो बाजारातून, केळी घेतो बाजारातून, पपया बाजारातून, म्हणजे सगळे. आता तर आपण काय ते ड्रॅगन फ्रूट, किवी असे कितीतरी परदेशी फळ आपण घ्यायला लागलो. पण काही वर्षापूर्वीच तुम्ही आठवून बघा की तुम्हाला असं फळांसाठी बाहेर जायची गरज नव्हती पडत. आपल्या अंगणात पेरू असायचा, पेरूचं झाड असायचं, बोर असायची, बोराची झाडं असायची अंगणामध्ये, सीताफळ असायचं, जांभूळ असायचं, हे सगळे हळूहळू आपण आपल्या अंगणातले एक एक झाड कधी गेलं, आपलं अंगणाचं फ्लोरिंग कधी झालं, त्याला मोठं कंपाऊंड कधी लागलं, त्याच्यावर आपण गेटमन किंवा वॉचमन कधी ठेवायला लागलो. म्हणजे आता तर आपण गेटमन वॉचमन पण ठेवत नाही, आता कुत्राच असतो आपल्याकडे.
तर हे सगळं इतकं आपसुक बदलायला लागलं की म्हणजे आपण कल्पनाच करत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या खाण्यामध्ये मी जेव्हा असा एकांतात विचार करायला बसतो तर तेव्हा आम्ही आवळे खायचो, एरोन्या खायचो, बोरं असायची, चिंता असायच्या, हे सगळे कवट असायचं, हे सगळे आमच्या खाण्यातले पदार्थ. आता इम्युनिटीसाठी जे वेगवेगळे व्हिटॅमिन सांगितले जातात तेव्हा अशा वेगळ्या व्हिटॅमिनच्या पिल्सची आम्हाला गरज पडत नव्हती. हे सगळं आम्हाला या वेगवेगळ्या फळांमधून मिळत होतं. चारं भरपूर, चारोळ्याची जी फळं आहेत ज्याला आपल्याकडे चारं म्हणतात ती भरपूर यायची. तर आपण हळूहळू या सगळ्या गोष्टीत विसरायला लागलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे जे गोंडराजांचं राज्य होतं जवळपास 500 ते 700 वर्ष, म्हणजे खरं तर मला आदिवासी संस्कृतीवर पण बोलायला आवडलं असतं पण तो खूप मोठा विषय आहे. आपण नंतर कधीतरी मी त्या विषयावर सांगेल की आदिवासी संस्कृतीने पर्यावरण कसं जपलं आहे. खरं तर मी अजूनही अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की तुम्हाला पर्यावरण रक्षण जर शिकायचं असेल तर तुम्हाला आदिवासींच्या पायाखाली बसूनच शिकावं लागेल. कारण आदिवासी संस्कृतीनं पर्यावरण रक्षणाचा किंवा निसर्ग संवर्धनाचा ज्या पद्धतीने विचार केला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये त्या सगळ्या गोष्टी सामावून घेतल्या हे कुठल्याही जगातल्या कुठल्याही संस्कृतीनं केलेलं नाही. माझा जेवढा आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आहे त्यावरून मी सांगतो. आपल्याकडे साधारणतः जेव्हा गोंडराजांची राजवट होती त्याच काळात आपल्या म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जे चार जिल्हे आहेत हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. हे तलावांचे जिल्हे करण्यामागे म्हणजे या इतक्या मोठ्या प्रमाणात तलावाची निर्मिती करण्यामागे जे गोंड राजवट होती आदिवासींची, आदिवासी राजांची, त्यांचं खूप मोठं काम आहे. खर तर आपल्याकडे या तलावांची निर्मिती करून जैवविविधताही जपली, म्हणजे खऱ्या अर्थाने वेगळी जैव नवीन जैवविविधताही निर्माण केलेली आहे. पर्यावरणाचं रक्षण झालेलं आहे, सिंचनाची सुविधा पण झालेली आहे. म्हणजे एकाच गोष्टीत अनेक उद्देश साध्य केलेले आहेत फक्त या तलावांमुळे. आणि माझ्या नंतर असं लक्षात आलं हे याच्यावर खरं संशोधनाची गरज आहे. माझं मत कितपत खरं आहे मी सुद्धा हे आता सांगू शकत नाही. तुम्हाला किती पटतं बघा. म्हणजे मी जे सांगतो की आपल्या विदर्भात जे मोठ्या प्रमाणात तलाव खोदण्यात आले ते फक्त सिंचनासाठी होते असं नाही, तर त्याच्या मागे आणखी एक कन्सेप्ट होती. म्हणजे त्याचं कुठंच लिखित डॉक्युमेंट नाही आहे पण मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटतं की याच्या मागे आणखी एक विचार असावा की विदर्भात उष्णता खूप आहे, टेम्परेचर खूप, म्हणजे 46-47 पर्यंत आपलं तापमान जातं दरवर्षी पावसाळ्यात. तर हे जे तलाव आहेत तुम्ही त्याला जमिनीवरून बघता पण तुम्ही जर ड्रोननी बघितलं तलावाला किंवा सॅटेलाइट इमेज मधून बघितलं तर ते तुम्हाला असे राऊंड शेपमध्ये आरशासारखे दिसतील. जसा आरसा असतो ना, आरसा काय करतो, ऊन रिफ्लेक्ट करतो, बरोबर आहे, प्रकाश परावर्तनाचं काम करतो. हे जे तलाव ठिकठिकाणी बांधलेले होते, स्पेशली मामा तलाव, माझी मालगुजारी तलाव जे होते, हे जे तलाव होते हे एक प्रकारचे नैसर्गिक आरसे होते प्रकाश परावर्तन करणारे. म्हणजे काय व्हायचं की जी उष्णता यायची जमिनीवर ती हे जे तलाव रूपी आरसे होते हे परावर्तित करायचे. म्हणजे ती उष्णता जमिनीपर्यंत पोहोचतच नव्हती. तर कदाचित त्याच्या मागे ही एक कन्सेप्ट असावी की ही अशा प्रकारचे म्हणजे तलाव रूपी आरसे तयार करून ते प्रकाशाचं जे रिफ्लेक्शन आहे ते वरती उलट फिरवून थंडावा निर्माण करणे हीही एक कन्सेप्ट असू शकते. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो मी, माझा जन्म चंद्रपूरचा आहे आणि माझं बालपण अगदी जुनोण्याच्या जंगलात भटकण्यात गेलं आहे. त्यामुळे मी तुम्ही कधी म्हणजे या इथे जॉईन झालेले बरेच चंद्रपूरचे पण आहेत मित्रमंडळी, त्यांनाही कदाचित माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगतो की तुम्ही जुनोण्याच्या तलावावर गेलात कधी तर तिथं जो जलमहाल आहे आता तो जमिनी खाली गेलेला आहे. आता फक्त ते वरचं थोडंसं स्ट्रक्चर उरलेलं आहे. मी खूपदा तिथे मुक्काम केलेला आहे. तर असं म्हणतात की तेव्हा गोंडराजा आपला राणी वसा घेऊन यायचा, त्याचे ज्या राण्या वगैरे सगळा परिवार तो उन्हाळ्यात तिथे यायचा शिकारीसाठी. आणि तो जुनून नाही डिस्कनेक्ट नाही सर, वेळेच बंधन लक्षात घेऊन थोडस. बरं, किती वेळ आहे आपल्याकडे? 15 मिनिट आहेत सर. 5 मिनिटांमध्ये मला कन्क्लुजन मध्ये 5 मिनिटांमध्ये आपण
खूप ऐकायची इच्छा आहे तुम्हाला, पण ऑनलाईन ऐकण्याची काही म्हणजे मी एक शेवटचं उदाहरण देतो मी पाच मिनिट नंतर मी तुम्हाला कॉल करतो सर, आपण ऑफलाईन मध्ये करूया. ठीक आहे चालेल. हा गोंधळ्याचा जो तलाव आहे त्या तलावातलं पाणी त्या जलमहालातून खेळवलं होतं, म्हणजे छोट्या छोट्या कॅनॉल्स केले होते पूर्ण, जसं एअर फिल्टरेशनच्या नळ्या असतात ना तशा प्रकारचं स्ट्रक्चर केलेलं होतं आतमध्ये, त्यातून ते पाणी खेळवलं होतं पूर्ण आणि मग ते पाणी पुढं ड्रेनेज होऊन शेतांना जात होतं. म्हणजे तलाव राखला जात होता, त्याच्यानंतर ते पाणी त्या जलमहालात खेळल्यामुळे ते एअरकूल्ड वातावरण असायचं, म्हणजे हिवाळ्यात पण अतिशय थंडगार असायचा तो जलमहाल, आणि तेच पाणी पुढे शेतांना जायचं, म्हणजे शेतांना पण सिंचन सुविधा. म्हणजे एखाद्या नैसर्गिक संसाधनाचा किती योग्य प्रकारे, म्हणजे आपलं पण कल्याण, निसर्गाचं पण कल्याण, शेताचं पण कल्याण, म्हणजे इतरांचं पण कल्याण. तर हे जे प्रकार आहेत, म्हणजे आपल्याला जर पर्यावरण रक्षण करायचं आहे तर अशा ज्या युक्त्या आहेत ज्या पूर्वी वापरल्या गेल्या होत्या त्या अशा कन्सेप्ट पुन्हा दिला. आता काय होतं की आपण मोठमोठे कारखाने उभारतो, आपल्या गरजेच्या उत्पादनं किंवा आपल्या चैनीच्या वस्तू सगळ्या तिथून मिळतात, पण त्या कारखान्यातून मग जे केमिकलचं पाणी त्या नदीत जातं आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे मग त्या नदीचं पाणी पंप हाऊसला जाईल, पंप हाऊस कुठं आपल्याच चैनीच्या वस्तूंचं हे जे चक्र आहे ते आपल्यासाठीच घातक ठरत. त्यामुळे आता आपण निसर्गाचे जे स्रोत आहेत ते किती वारेमाप वापरायचे की नाही वापरायचे हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. खरं तर खूप आहे बोलण्यासारखं, तरी प्रत्यक्ष मी तिकडे येईल तर बोलेलच. तुम्ही माझं ऐकून घेतलं सगळ्यांनी आणि इतकं तांत्रिक अडचणी असतानाही सगळे बरेच जण म्हणजे 70 जण कनेक्ट आहेत, मी सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर पारिवाल सर, प्राचार्य चंदेल सर, दर्वे सर यांचे आभार मानतो आणि आपणा सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढची सूत्र दर्वे सरांकडे देतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मनापासून. धन्यवाद सर आपल्या वाणीनं आणि आपल्या ज्ञानानं. धन्यवाद सर. आम्ही समृद्ध झालो सर. आपल्याला खूप अधिक ऐकायचं आणि एक एक उदाहरण अनेक पद्धतीनं आपण सांगता आहात त्याचा आम्हाला आनंद होतो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण भेटू तेव्हा एका छान कार्यक्रमाचे आयोजन करून या सगळ्या ज्ञानाची चर्चा आपण करणार आहोत. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं, वाढत्या औद्योगिकरणाचा, भांडवलशाहीचा, वाढत्या तंत्रज्ञानाचा पण प्रभाव पर्यावरणावर होतो आहे, नैसर्गिक घटकांचा यामध्ये काही घटकांचा ऱ्हास होते आहे, काही सजीव सृष्टी जैवविविधता धोक्यात येते आहे, त्याला आपण काय केलं पाहिजे, सगळी कारण मीमांसा सरांनी प्रतीत केली. यानंतर सरांना धन्यवाद देत असताना आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या व्याख्यानाचे अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होते आहे, डॉक्टर अश्विन चंदेल सर आपल्या महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, यांना मी सविनय विनंती करतो की ते या प्रसंगी आपले अध्यक्षीय भाषण करतील. डॉक्टर अश्विन चंदेल सर. धन्यवाद डॉक्टर धर्मे सर. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि त्या दिवसानिमित्त आपण एक परिसंवादांचे आपण व्हर्च्युअल जे परिसंवादाचे आयोजन केलेले आहे आणि या आयोजनाच्या करिता आपण जे श्री मिरिंद उमरे साहेब यांना जे आपण जे आपण बोलवलं आहे, सर्वप्रथम मी उमरे सरांचं महाविद्यालयाच्या वतीने आणि मी व्यक्तिशः आपला मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या पूर्ण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या नवीन जे पर्यावरणाबद्दल जी माहिती होती ती आपण सांगितली, कारण की तुमच्या मार्गदर्शनामध्ये एकच गोष्ट मला ती सांगावीशी वाटते की बरेचसे जे मार्गदर्शक पर्यावरण जे प्रेमी आहेत ते पर्यावरण वाचवा वाचवा म्हणजे हे म्हणतात, पण तुम्ही उलट त्याबद्दल बोलले की पर्यावरण हे काय आहे
हे समजण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जे बोलले की नाही हे फारच काय म्हणजे कामाची गोष्ट सांगितली. पर्यावरण म्हणजे रक्षणाचे करायचे असेल तर आपण काहीच केलं नाही पाहिजे. हे जे तुम्ही जे वाक्य बोलले हे बिलकुल तंतोतंत आजच्या घडीला बसते. म्हणजे फारच चांगला तुम्ही मेसेज तुम्ही विद्यार्थ्यांना दिला. आणि आपल्या भाषणामध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण चित्त्याची गोष्ट केली, सिंहाची गोष्ट केली. खरं तुमचं जे जो अभ्यास आहे हा फार दांडगा आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही केलेली पूर्ण कामगिरी ही पण कामदेव वाखाणण्याजोगी आहे. आपलं कामदेव लेखनामध्ये वार्ताहर म्हणून आपण काम करतात. म्हणजे असं पूर्ण बहुआयामी तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं प्रत्यक्ष कामदेवाचे मार्गदर्शन आहे आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळावं ही अशी माझी इच्छा आहे. सर फक्त मी दोनच गोष्टी फक्त तुमची तुमच्या भाषणामध्ये दरवेळेस मला 2-4 मिनिटं आहे का? हो हो हो. तर म्हणजे हो तर याच्यामध्ये फक्त एकच मी आपण तलावाची निर्मितीबद्दल बोलले. जेव्हा मी NSS चा कार्यक्रम अधिकारी म्हणून मी काम केलं होतं जवळपास मी 12-13 वर्ष कार्यक्रमामध्ये होतो. एक मोठा आपण शिबिर घेतला होता आपण नवेगावला. त्या शिबिरामध्ये त्यावेळेस आपले माधव पाटील डोंगरवाल आणि आपले महाराजी चितमपल्ले वंशर वगैरे त्यांना आम्ही तिथे बोलवलं होतं. तर त्यावेळेस आम्ही रात्री असं बसलो होतो तर त्यांनी आम्हाला एक जुनी गोष्ट सांगितली की त्यांनी सांगितलं की हे जे तलाव निर्मितीचा जो काम आहे म्हणे हे तलाव काम आपल्याकडे लोक करत नव्हते. तर त्याच्याकरता एक विशिष्ट समाजाची आवश्यकता असते. आज जो कोळी जो समाज आहे आपला जो या पूर्ण भंडारा हे कोळी समाज तलाव बांधण्यामध्ये फार एक्सपर्ट असतात म्हणे. हे मूळचे काश्मीरचे आहेत. हे त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं तर तेव्हा मी म्हणजे मला त्यावेळेस मला माहित झालं की इतिहास असा आहे म्हणून. आणि तुम्ही जे गोंड राजाबद्दल ज्याबद्दल कहाणी सांगितली ते त्यांनी मला एक दंतकथा सांगितली त्यावेळेस. म्हणजे जे आपण नवेगावांचा जो आपला पण बांध बांधला गेला तर त्या कोळी समाजानेच बांधला होता. त्यावेळेस जे गोंड राजा होते त्यांनी हत्ती उंट घोडे यांच्या गावांमध्ये पूर्ण तापावर त्यांनी तो व्यवस्थित केला होता. पाणी तिथे पाणी थांबत नव्हतं म्हणू सर. तर पाणी थांबत मग काय करावं लागेल. मग एक दंतकथा त्यांनी सांगितली मला की त्यावेळेस एक मोठी मासळी पकडली म्हणे आम्ही म्हणजे त्यावेळेसचे राजाने आणि त्याला एक गौरीसारखं त्याला सजवलं म्हणे आम्ही. म्हणजे नाकामध्ये सगळं टाकून वगैरे आणि ती त्या त्याला आपण टाकली म्हणे. तर तेव्हापासून त्याला आम्ही त्या टाकली तेव्हापासून तो भान तसाच आहे. म्हणजे या निमित्ताने तुम्ही ती माझी जी मला गोष्ट सांगितली ती आठवली म्हणून सांगून लागली. एक हा विषयाचा भाग नाही आपला तरी सर आपलं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण इथे आलात या आपल्या परिसंवादाकरता. तर मी सुट्टीवर आहे. मी अमरावतीला माझ्या बहिणीकडे मी आलेलो आहे. महाविद्यालयाचे मी ज्यांना चार्ज दिला प्रभारी प्राचार्य डॉक्टर अजय राऊत सर, डॉक्टर गोपाल पारिवार सर, डॉक्टर दर्वे सर, डॉक्टर या दोघांनी डॉक्टर पारिवार सर दर्वे सर यांना कमीच वेळात तुम्ही जेव्हा कालच आमचं बोलणं झालं आणि आज एवढं चांगल्या प्रकारे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांनी त्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की असं जो कार्यक्रम जो व्हर्च्युअल जो परिसर कार्यक्रम हा आमच्या महाविद्यालयाचा पहिला कार्यक्रम असं मोठ्या प्रमाणावर. तर कापकाचे सर, त्यानंतर डोंगरवाल सर, मनोज सर आणि उत्कृष्ट कामटेवर संचालन केले आमचे दर्वे सर याचा सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि हा जो आपला जो परिसंवादाकरता जे आपण संबंधित दिली त्याबद्दल तुमचा मी तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू दर्वे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. आपण समारंभाकडे वळतो आहोत. आभार प्रदर्शनाकडे जात आहोत आणि त्यातून व्याख्यानाचा कार्यक्रम आपण समाप्त करतो आहोत. या प्रसंगी संत तुकारामांच्या त्या आवडींची आठवण करूया. लता दिदींनी सुंदर काल या बंगाला दिलेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वडचरी पक्षी ही सुस्वरे आडविती आकाश मंडप गगन पृथ्वी आसन
तुकारामांच्या त्या कल्पनेला आपण भरारी देऊया. या कार्यक्रम संपल्यानंतर नक्की हे गीत ऐकूया आणि त्याचा आशय आपल्या जीवनामध्ये उतरवूया. उमरे सरांच्या व्याख्यानाचा हाच एक मला वाटते आशय आहे आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी जोडला. शेवटी मी आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक लक्ष्मीकांत कापगते सर आपल्यास विनंती करतो की या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं या पर्यावरण दिवसाच्या समारंभाचं आपण आभार प्रदर्शन कराल. प्राध्यापक लक्ष्मीकांत कापगते सर. धन्यवाद सर. आवाज येतोय सर माझा? ओके ओके वेलकम. धन्यवाद सर. आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या आभासी ऑनलाईन वर्कशॉपला आपण सगळेजण जॉईन झालात. त्यानिमित्ताने अत्यंत महत्वाचा विषय जो ज्याला आपण बर्निंग टॉपिक म्हणतो ऑफ टुडेज वर्ल्ड, पर्यावरण आणि त्याचं रक्षण, विशेषतः त्याच्यामध्ये तरुणाईची भूमिका, यावर आपण हा जो ऑनलाईन वर्कशॉप ऑर्गनाईज केला त्या निमित्ताने मला आभार मानण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी मी काही गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर सांगू इच्छितो. म्हणजे माझ्या आभार प्रदर्शनाची आभार मानण्याची सुरुवात मी एका कवितेने करू इच्छितो की उन्हाचे चटके सोसत आहे रस्त्यावरून चालत असताना, एकही झाड दिसत नाही दूर दूर पाहत असताना, पक्ष्यांचा ही आसरा आता काहीसा धोक्यात आलेला आहे, घरट्यांसाठीही पाहत्यांचा शोध कसा वाढला आहे, प्राणवायू मिळतो झाडातून हे विसरून कसं चालेल, विचार करतो नेहमी मी ही झाडे तोड कधी थांबेल, माणसांचे असे कृत्य पाहून काळीज तीड तीड तुटतो आहे, झाडांवर कोणी घाव घातल्यावर मुळांचाही धीर सुटतो आहे. अगदी अशा विचारातून ही आभासी परिसंवाद या ठिकाणी कल्पना जन्मास आली म्हणायला काही हरकत नाही. आणि या निमित्ताने आपल्यासोबत पाहुणे म्हणून, मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मिलिंद उमरे सर, मानद वन्यजीव रक्षक, गडचिरोली जिल्हा, हे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, अत्यंत बारीक दाखले देऊन पर्यावरणाचं रक्षण करताना तरुणाईची जबाबदारी काय असेल हे आपल्याला पटवून दिलं. मी काही गोष्टी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करू इच्छितो. त्यांची सुरुवातच अत्यंत महत्त्वाच्या एका दोन ओळींपासून झालेली होती. सुरेश भटांनी गायलेल्या दोन ओळी मलाही अत्यंत आवडतात. जरी या वर्तमानाला कडेना आमची भाषा, विजा घेऊन येणारी भाषा बोलतो आम्ही. अगदी अशा ज्वलंत शब्दांनी आपल्या व्याख्यानाची त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी जसं दर्वे सरांनी म्हटलं की जल जंगल आणि जमीन, मी त्याच्यामध्ये पुन्हा एक शब्द ऍड करतोय की जल जंगल आणि जमीन जर व्यवस्थित असली तर आपलं जीवन नक्कीच आरामदायी आणि सुखी होईल, अशी या ठिकाणी आपण कल्पना करूया, अपेक्षा करूया. सरांनी आपल्या बोलण्यातून, आपल्या व्याख्यानातून 1972 सुरू झालेला वन कायदा, इंदिरा गांधींच्या काळात जन्माला आलेला जो काही याबद्दलचा संवाद असेल, जी काही तरुणाईमध्ये विचार प्रणाली निर्माण झाली त्याच्याबद्दलची गोष्ट असेल, जी सुरू असणारी वॉटर सायकल असेल, आपण लाईफ सायकल ऐकली, वॉटर सायकल बद्दल त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं. आणि बोलता बोलता सरांनी ग्लोबलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड या कशा डिग्रेडेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणू त्याला लीड करतात याचंही अत्यंत सुंदरपणे महत्त्व पटवून दिलं. नंतर सरांनी मी जे काही समजलो त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या सोबत जगत असताना रिइमॅजिन, म्हणजे ज्याला आपण मी 5 R म्हणतो, ज्याच्यामध्ये रिइमॅजिन, रिक्रिएट, रिस्टोर, रिसायकल अँड रियूज अशा पद्धतीची संकल्पना सरांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या या ठिकाणी जमलेल्या सर्व मित्रांना समजावून दिली. एक पुन्हा अत्यंत महत्त्वाचा मला आवडलेला विषय सरांनी सांगितला, कारण आपण अत्यंत निसर्गाच्या खुशीमध्ये जगतोय. त्यांनी ग्रीन बँकची कल्पना मला अत्यंत सुंदर आवडली सर. म्हणजे जेव्हा कधी आपण याबद्दल बोलू तर ही संकल्पना अतिशय वाखाणण्यासारखी आहे की ग्रीन बँक जर आपण जपली तर जंगलाला आणि जैवविविधतेला वाढवताना आपल्याला कधीच त्रास होणार नाही.
त्यानंतर माणसांमध्येच एक्झिस्टन्सचा प्रॉब्लेम होत नाही होतो असा नाही, तर जंगलांमध्ये किंवा फॉरेस्टमध्ये सुद्धा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असतं हे पटवून आपल्याला सरांनी दिलं. त्यानंतर जंगलांची जर जैवविविधता आपल्याला जपायची असेल तर आदिवासी कल्चर जे मूळ लोक आहेत त्यांच्याशी आपला संबंध आला पाहिजे, त्यांच्याकडून आपल्या या महत्त्व जाणून घेतलं पाहिजे असं सरांनी या ठिकाणी सांगितलं. या संपूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी डॉक्टर मिलिंद उमरे सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं, भूगोलशास्त्र विभागाच्या वतीनं आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं, विशेषतः पर्यावरण प्रेमी विभागाच्या वतीनं मी आपला आभार मानतो सर. या ठिकाणी या आभासी वर्कशॉपच्या निमित्ताने या कल्पनेच्या मागे ज्यांचा हात होता असे डॉक्टर एम आर दर्वे सर, विभाग प्रमुख भूगोलशास्त्र विभाग, एस एच जायस्वाल कॉलेज अर्जुनी मोरगाव, सोबतच त्यांच्या सोबतीला असलेले डॉक्टर गोपाल पालीवाल सर, विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, एस एच जायस्वाल कॉलेज अर्जुनी मोरगाव सर, राज्य सरकारच्या पर्यावरण मला वाटते नवेगाव आणि नागझिरा यांच्या राज्य पातळीच्या कमिटीवर सुद्धा डॉक्टर पालीवाल सर मानद सदस्य आहेत, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल सर यांनी आपल्या अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवलीत, आपल्या मार्गदर्शनातून आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार मानतो. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी या ठिकाणी जॉईन आहेत, मी त्या सर्वांचं विशेषतः डोंगरवाल सर, धुरडेकर सर, प्रभारी प्राचार्य अजय राऊत सर, त्यानंतर कावडे सर, शरद देशमुख सर या सर्वांचं मी आभार मानतो. आणि BSc भाग एक, BSc भाग दोन आणि BA भाग एक, BA भाग दोन आणि इतर नवेगाव नागझिरा या परिसरातील, अर्जुनी मोरगाव परिसरातील सर्व पर्यावरण प्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावलीत त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. सर दर्वे सर काही सूचना द्यायच्या असतील तर. उमरे सर धन्यवाद, आपण आपण थांबूया आता इथे. दर्वे सर, खपगते सर, पालीवाल सर, सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर, उपस्थितांचे आभार.